नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती पूजा बाबूराव पगारे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पठारे वस्ती, श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर. आज आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी विषय मराठी यातील घटक मनी अभ्यासणार आहोत. मनीला भाषेची लेणी समजली जाते, ती जितकी विपुल तितकी विकसित असंही म्हटलं जातं. मनी हा समाजाचा आरसा आहे. मानवाच्या चांगल्या वाईट प्रवृत्ती, आचार विचार, निरनिराळ्या चालीरीती, निरनिराळी नाती होती याचे प्रतिबिंब त्यात पडलेले असते. आता मन म्हणजे काय? जे वाक्य किंवा वचन वारंवार म्हणण्यात येते ती मन होय. मग मनीची नेमकी व्याख्या काय? की सोपी ठोस पारंपरिक वाक्य की जे अनुभवावर आधारित समजलेल्या सत्याची अभिव्यक्ती करते. मनीचा उपयोग असाही होतो की मनी आपल्याला रोजच्या व्यवहारात वापरता येतात. काही मनी आपण नित्य वापरतही असतो. जसे कोंडावरचे शहाणे दुर्मिळ नाही, तसे तेल गेले तूप गेले हाती आले धुपाटणे असे पुष्कळदा होते. देरे हरी पलंगावरी ही वृत्ती हल्ली फार ओकाळलेली आहे. त्यानंतर नशीब लागलं द्यायला, पदर नाही घ्यायला, हे मात्र वेगळेच. हे जे आपण आता बघितलं ह्या सगळ्या म्हणी आहेत, आणि अशाच भरपूर म्हणी आपल्याला 8वी शिष्यवृत्ती परीक्षेला येत असतात, तेव्हा आपण त्या पुढील व्हिडिओत बघूया.